उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणं आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. किंचक नवले असं या व्यक्तीचं नाव आहे. तो मूळचा साताऱ्यातील आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुलाखत देताना त्यानं फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, तसंच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याबाबतची पोस्ट त्यानं फेसबुकवर शेअर केली होती. गुरुवारीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना या प्रकरणी अटक झाली होती. शिंदे गटाचे कार्यकर्ते अक्षय पनवेलकर यांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.